सांगली लोकसभेसाठी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे सांगलीकडे आहे. काँग्रेस नेते विशाल पाटील आज अर्ज मागे घेणार की बंडखोरी करून अपक्ष लढणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. विशाल पाटलांना अर्ज मागे घेतला नाही तर चंद्रहार पाटील यांचं टेन्शन त्यामुळे वाढणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नांदेडमधल्या भोकरमध्ये भव्य सभा पार पडणार आहे. दुपारी 4 वाजता या सभेला सुरुवात होईल. नांदेडमध्ये भाजपकडून जोरदार प्रचारसभांचा धडाका सुरू असल्याचं दिसतंय. याआधी पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा पार पडल्यात. उद्धव ठाकरे यांच्या आज अमरावती आणि वर्धा लोकसभा मतदारसंघात सभा होणार आहेत. मविया उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहेत. अमरावती काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे यांची सभा होईल. यावेळी नवनीत राणांविरोधात काय बोलणार याकडे लक्ष आहे. तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची संयुक्त सभा ही वर्ध्यात संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. सांगलीमध्ये भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी मरसेनं मेळाव्याचं आयोजन केलं. सांगलीमध्ये आज सकाळी 11 वाजता हा मेळावा पार पडणार आहे. बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर यांच्यासह संजय काका पाटील उपस्थित राहणार. भाजपतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांसाठी शरद पवारांनी कंबर कसली. माढा लोकसभा मतदारसंघातून मवियाकडून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी मिळाली आणि त्यांच्या प्रचारासाठी 5 दिवसांमध्ये शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघामध्ये 6 सभा घेणार आहेत. अकोल्यामध्ये महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रचारसभा घेणार आहेत. या सभेसाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर त्यांची जाहीर सभा होईल आणि या सभेमध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन भाजपकडून करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. मुंबईमध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल. आता या जाहीरनाम्यातून अजित पवार मतदारांना कोणती वचनं देतात याकडे लक्ष लागले आहे. माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचे जावई मुश्ताक अंतुले हे आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईतल्या गरवारे क्लबमध्ये सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार आहे अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली. नाशिकचा महायुतीचा उमेदवार ठरत नसताना स्वामी शांतिगिरी महाराजांच्या प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे. शांतिगिरी महाराजांनी रामकुंडावर गोदा आरती केली, प्रचाराला सुरुवात केली. लोकांमध्ये जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न शांतिगिरी महाराज करत आहेत. नाशिकच्या नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे यांनी राज्यमंत्री डॉक्टर भारती पवारांच्या प्रचारासाठी महायुतीतल्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करत काहींशी नाराजी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत महायुतीची एकजूट कायम ठेवा अशी भावनिक साथ कांदेंनी कार्यकर्त्यांना. रायगडचे मवियाचे उमेदवार अनंत गीतेंच्या प्रचाराकडे भास्कर जाधव यांनी पाठ फिरवल्याची माहिती समोर आली आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात गीतेंच्या प्रचारासाठी 4 सभा होत्या. मात्र 4 सभांना स्थानिक आमदार भास्कर जाधव उपस्थित नव्हते, त्यामुळे जाधवांच्या अनुपस्थितीमुळे नाराजांची पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजेंच्या प्रचारात त्यांची पत्नी देखील आता सक्रिय झाल्याचं पाहायला मिळते. कोरेगावमध्ये कोपरा सभेत बोलताना दमयंती राजे भोसले यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसला नेहमी भीती असायची, हे कुटुंब राजकारणात पुढे आलं तर आमचं काय होणार, म्हणून काँग्रेसनं उदयनराजेंना नेहमी बाजूला ठेवल्याचा आरोप दमयंती राजे भोसले यांनी केला. यवतमाळच्या सभेतून फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. शरद पवारांचा मंदिरांशी फारसा संबंध नाहीये आणि ते रामसीतासोबत का नाहीत असा प्रश्न विचारून संदिग्धता निर्माण करू शकतात. अयोध्येतील मंदिराबाबत सुद्धा त्यांनी असाच प्रश्न उपस्थित केलेला. मात्र बाल रामलल्लांसोबत सीतामाई कशी असेल हा साधा विचार सुद्धा त्यांच्या मनात आला नाही अशी टीका फडणवीस यांनी पवारांवर केली. फक्त सीता माताच का? माळशिरसमध्ये मोहिते पाटील आणि जानकरांच्या एकत्र येण्यामुळे नाराज झालेल्या सर्वपक्षीय विरोधकांची बैठक सोमनाथांना वाघमोडींच्या पुढाकारानं झाली. या बैठकीत जानकरांच्या भूमिकेला अनेकांनी विरोध दर्शवला. धनगर समाजाचे अपक्ष उमेदवार काशीनाथ देवकाते यांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा का याबाबत सुद्धा येत्या काही दिवसांमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. लोकसभा मतदानासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कशेडी बोगद्यातल्या वाहतूक 1 मे पासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. बोगद्यातून दुहेरी वाहतूक सुरू केली जाणार आहे. मतदानासाठी मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणात येण्याच्या शक्यतेनं हा निर्णय घेण्यात आला आहे.
रत्नागिरी विमानतळावर नाईट लँडिंगची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. तटरक्षक दलाकडून रात्री टेक ऑफ आणि लँडिंगच्या चाचण्या घेतल्या जातात आणि यासाठी न्यूझीलंडमधून तंत्रज्ञ रत्नागिरीमध्ये आले, त्यामुळे रत्नागिरीकरांचं विमानतळाचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. शनिवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे संभाजीनगर शहरात 5 कोटींपेक्षा जास्त नुकसान झालंय. 2 जणांचा बळी गेलाय. एका 8 वर्षाच्या मुलाचा पाय शस्त्रक्रियेनं कापावा लागला. अवघ्या 20 मिनिटांच्या वादळी पावसानं दाणादाण उडवली. चीनमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली, अनेक जण जखमी झाले. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. आजपासून नाशिक जिल्ह्यातल्या कांदा बाजार समितीत खरेदी व्यवहार सुरू होणार आहेत. लेवीच्या प्रश्नावरून गेले 25 दिवस व्यवहार बंद होते. शासन निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या रकमेतून कुठलीही कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजपासून पिंपळगावसह मालेगाव, येवला, सिन्नरमधल्या बाजार समिती सुरू होणार आहे. पुण्यामध्ये रविवार पेठेमध्ये एका व्यावसायिक इमारतीत तळमजल्यावरच्या दुकानाला भीषण आग लागली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल होऊन आग विझवण्यात आली. रत्नागिरीतल्या लांजामध्ये मुंबई गोवा हायवेवर बर्निंग टेम्पोचा थरार पाहायला मिळाला. लांजा पेट्रोल पंपावर टेम्पोनं अचानक पेट घेतला. टेम्पो गोव्याच्या दिशेनं निघालेला होता. गाझीपूरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्याला भीषण आग लागली. कालपासून ही आग धुमसती. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या आगीचा विषारी धूर आसपासच्या भागातही पसरतोय, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. पुण्यामध्ये जुन्नर परिसरात रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांचं सोयाबीन आणि गहू चोरणाऱ्या 6 जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात आलंय. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. कारवाईत 113 सोयाबीनचे कट्टे, 8 गव्हाच्या कट्ट्यांसह एकूण 8,89,000 मुद्देमाल जप्त केला आहे. सोलापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचा समारोप काल झाला. या समारोपावेळी शहरामध्ये अभूतपूर्व अशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीची दृश्य ड्रोन पायलट प्रवीण गायकवाड यांनी खास झी 24 तास प्रेक्षकांसह. इस्रायलचे गाझावर हल्ले करणं अजूनही सुरूच आहे. गाझाच्या खान युनिस शहरामध्ये इस्रायलनं हल्ला केला. दरम्यान मेडिकल भागामध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला, याचा व्हिडिओ समोर आला आहे.